सरकार, किसान विरोधी मोदी सरकार, शेतकरी विरोधी विधेयक करणाऱ्या मोदी सरकार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शेतकरी विरोधी कायदे आणणाऱ्या मोदी सरकारचा शेतकरी विरोधी विधेयक आणणाऱ्या मोदी सरकारचा शेतकऱ्यांना मातीत घालण्याचा आवाज दाबून मोदी सरकारनं 3 शेतकऱ्यांच्या विरोधातले कायदे मंजूर केले। लोकशाहीचा हा खून आहे। या देशामध्ये लोकशाही आहे, ठोकशाही नाही। शेतकऱ्यांच्या विरोधातले हे 3 कायदे आहेत। यामध्ये सरकार हमीभावाच्या कायद्यापासून पळ काढताय। उद्या जागतिक बाजारामध्ये जर का भाव कमी झाले तर सरकार हस्तक्षेप करणार नाही आणि शेतकरी मात्र आत्महत्येच्या दारात उभा राहील। गावगाड्यातल्या सामान्य शेतकऱ्याला खासगी कंपन्यांच्या दारात जाऊन उभा करण्याचा हा कायदा आहे। हा कायदा पूर्णपणे शेतकऱ्यांच्या विरोधातला आहे आणि हमीभावापासून सरकार पळ काढताय। आम्हाला कुणीही आमचा माल घ्यावा, परंतु हमीभाव आणि हमीभावाचा कठोर कायदा केंद्र सरकारनं केला पाहिजे, आमचं म्हणणं आहे। या सरकारनं हे जे बिल आणले, या बिलाच्या आम्ही सगळे शेतकरी विरोधात आहोत। अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीनं देशभर हे सगळे बिलं जाळण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे। मोदी सरकारचा आम्ही या निर्णयाचा निषेध करतो आहे। आज आम्ही या ठिकाणी या अध्यादेशांच्या प्रती जाळल्या आणि मोदी सरकारच्या या निर्णयाचा विरोध केलेला आहे। हे मोदी सरकार कशा पद्धतीनं हा कायदा अंमलात आणते यांची हिंमत असेल तर हेच आम्हाला शेतकऱ्यांना बघायचं आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये हा कायदा आम्ही अंमलात आणू देणार नाही। आमचा शेतकऱ्यांचा निर्धार आहे। आम्ही शेतकरी सगळे एवढे एकजूट आहे की भविष्य काळामध्ये नरेंद्र मोदीला आणि केंद्र सरकारला याची किंमत चुकवावी लागेल।